सिडको कर्मचाऱ्यांनी 12 एप्रिल पासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले होते, त्यामुळे सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य झाले होते. नोकरीवर कायम करणे, पगार वाढ करणे, समान काम समान वेतन अशा 17 मागण्यांसाठी कामगारांनी मांडलेल्या त्या श्रमिक कोकण संघटनेच्या माध्यमातून, मात्र या आंदोलनात सामान्य लोकांना त्रास का देत आहात असा सवाल करीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी या आंदोलनात उडी घेतली. त्यांनी संप मागे घेण्यासाठी आवाहन केले होते, मात्र मंगळवारी सिडको अधिकाऱ्यांशी चर्चा करून संपाला स्थगिती देण्यात आली व कामगारांनी बुधवारपासून काम सुरू केले. मात्र दरम्यान प्रशांत ठाकूर यांच्यावर कामगार नेते श्याम म्हात्रे यांनी टीका केली. त्यांनी थोडे प्रयत्न नाही, त्यांनी बहाणा केला होता, राजकारण केलं होतं, राजकारण केलं हे अशा तऱ्हेचं कामगाराच्या पोटावर पाय देणारं राजकारण यापुढे करू नये लोकप्रतिनिधींनी. नाही, त्यांनी लोकांसमोर जनतेची सहानुभूती असण्याचा कांगावा करण्याचा प्रयत्न केला. मी त्याला सांगितलं आमदारांना की माझ्या या संघटनेमध्ये सर्व पक्षाची लोकं आहेत, मी आयुष्यात कधी राजकारण करत नाही, मी काँग्रेस पक्षाचा आहे, आमची महाआघाडी आहे, पण मी याच्यामध्ये उतरवले नाही, कारण राजकारण करायचं नाही. कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न होता, तो सुटला पाहिजे, आणि म्हणून आम्हाला समजत होतं दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेलं आहे, नागरिकांना त्रास होत आहे, कुठे ना कुठे ही कोंडी फुटली पाहिजे, आणि म्हणून आज सिडकोने डायरेक्ट आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, चर्चा केली आणि सकारात्मक चर्चा केली, म्हणून आम्ही तूर्त हे आंदोलन स्थगित करत आहोत. तर आमदार ठाकूर यांनी या संपाबाबत जाहीर सभेत आपली बाजू मांडली. नाही, मला वाटत नाही की राजकीय कोंडी करण्यासाठी हे काही घडत आहे. यापेक्षा जास्त या निवडणुकीच्या तोंडावरती आपल्या मागण्या मंजूर करण्यासाठी युनियनने घेतलेला पवित्रा असू शकतो. आम्ही त्यांच्या युनियनच्या पवित्र्याचं स्वागत करू, पण एका मर्यादेपर्यंत. एक दिवस तुम्ही झलक दाखवली, दोन दिवस दाखवली, समजू शकतं, पण हे सातत्यानं आजचा चौथा पाचवा सहावा दिवस आहे. हेही कळत आहे की त्यांच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत, पण त्याच्या मंजूर करून घेण्याचा हा मार्ग असून आम्ही निश्चितपणानं निशुल्क कुठलाही खर्च आमच्या खर्चानं आम्ही हे सगळं उचलून घ्यायला तयार आहोत. सिडकोनं जागा दाखवावी आम्ही करून द्यायला तयार आहोत. सिडकोनं त्याप्रमाणे पोलीस प्रोटेक्शन द्यावं. पण सिडको, मला प्रश्न त्याच्या पुढचा विचारायचा आहे की सिडको हे काही डायरेक्टली करत नाही, कॉन्ट्रॅक्टरच्या थ्रू करतं. मग सिडकोनं कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून पर्याय का शोधलेला नाही आणि या पर्यायांचा अवलंब सिडकोनं का केलेला नाही, हा प्रश्न मला त्यांना विचारायचा. आता बोर्ड मीटिंग मध्ये जर कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले नाहीत तर पुन्हा संप होणार असल्यानं सामान्य लोकांचे मात्र हाल होतील असं चित्र आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासह शेखर हंबरनसनचा रिपोर्ट.